पूर्व मंत्री जितेंद्र आवाड़ ने श्रीराम पर किए वक्तव्य का फिर एक बार उच्चार किया है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किए वक्तव्य पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि श्रीराम ये क्षत्रिय थे, नहीं होंगे तो वो बताए। निवडणुकीच्या अगोदर रामाच्या नावाने वातावरण करून त्याचं मतदानात परिवर्तन करणं याच ध्येयातनं त्यांनी ती ही तारीख निवडली। ह्या तारखेचा आणि रामाचा काही संबंध आहे का? रामनवमी आहे, रामाचा काही वेगळा दिवस आहे? चारी शंकराचार्यांनी सांगितलं की वास्तू अपूर्ण आहे आणि जी वास्तू अपूर्ण असते त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केली जात नाही। तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रवेश करताना तुमचं जर घराचं पूर्ण प्लॅस्टर झालं नसेल तर तुम्ही त्याने राहायला झालं। आता त्यांनी त्या चार शंकराचार्यांनाच वेड्यात काढलं आणि विचारतो की कोण शंकराचार्य, त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं? आदि शंकराचार्य तेव्हा देशामध्ये वैष्णविजम आणि शैविजमचं मोठं अंतर पडलं होतं, तेव्हा ह्या सगळ्यांना एकत्र करून हिंदू धर्माने एक व्हावं आणि पहिला रस्ता हिंदू धर्मीयांना कोणी दाखवला तर तो आदि शंकराचार्यांनी दाखवला। आदि शंकराचार्यांनी स्वतः चार पीठं निर्माण केली आणि त्या चार पीठांचे ते उत्तराधिकारी कधी आहेत? आता तुम्ही त्यांना मानणार नसाल तर ठीक आहे बाबा, तुम्ही शंकराचार्य आता एवढंच म्हणायची वेळ वाटते।